श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपल्यापैकी प्रत्येक जणच आपल्या कुळाची जी कुलदेवी असते तिचा म्हणजे तिच्या मूळ पीठावर जाऊन वर्षातून एक वेळा पूर्ण परिवार जाऊन त्या आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करत असतो, कुळाचार करत असतो, तिथे जाऊन अगदी खणाराळ नारळाने ओटी भरत असतो, पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवत असतो, आरती करत असतो, सवाष्ण एक घालत असतो, असा म्हणजे पूर्ण योग्य पद्धतीने अगदी यथाशक्ती आपण कुळाचार करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्या कुलस्वामिनीची जशी जमेल जेवढी जमेल तेवढी सेवा करायची असते. आणि सर्वात महत्त्वाचं नवरात्रीच्या शेवटी म्हणजे अष्टमीला किंवा नवमीला आपल्या घरामध्ये आपण घटस्थापना कलश स्थापना केलेली असो किंवा नसो तरीही आपल्याला नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला आपल्या कुलस्वामिनीची आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते. तर ती ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे की ज्या पद्धतीने जर आपण नवरात्रीमध्ये ओटी भरली तर आपल्या हातून कुळाचार झाला एवढं पुण्य आपल्याला मिळेल आणि सेम कुळाचार झालेल्या एवढ्याच्या बऱ्याचशा प्रोसिजर होतील हे मी आता सांगणार आहे. तर बघा, आपल्याला सर्वात महत्त्वाचं जर आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल कलश स्थापना केलेली असेल तर आपल्याला तिथे बसून ओटी भरायची आहे आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची. आणि जर केलेली नसेल आपण अखंड दिवा फक्त प्रज्वलित केलेला असेल आपल्या देवघरात तर आपल्या देवघरामध्ये बघा आपल्या कुलदेवीचा फोटो असतो किंवा कुलदेवीचा टाक असतो किंवा कुलदेवीची मूर्ती असते तर त्याच्यासमोर आपल्याला ओटी भरायची आहे. किंवा तुमच्याकडे हे तिन्ही नसेल तर आपण कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना केलेली असते देवघरात तर त्याच्यासमोर आपण ही ओटी भरली तरीही चालेल. आता आपल्याला ओटी भरण्यासाठी लागणार काय आहे. सर्वात प्रथम आपल्याला ओटी भरण्यासाठी नऊवारी साडी लागणार आहे. बघा, बऱ्याच वेळेला बरेच जण काय करता की देवीची ओटी भरायची आहे म्हणून घरातलीच एखादी दुसऱ्यांकडून आलेली साडी ती ओटीसाठी घेता. पण असं कधीच करायचं नाही आहे. बघा, आपल्या आयुष्यामध्ये जे सुख समृद्धी ऐश्वर आहे आणि इथून पुढे आपल्याला अधिक अजून प्राप्त होणार आहे ते आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादामुळेच आपल्या कुलदेवीच्या कृपेमुळेच. त्यामुळे आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करताना ना कधी कंजूसपणा करू नका की मी देऊ का नको मी करू का नको. जेव्हा तुम्ही दिल खुलासपणे द्यायला शिकाल ना तेव्हा तुमच्याकडे यायला कधीच कमी पडणार नाही, म्हणजे तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. आणि जेव्हा तुम्ही म्हणजे हात आखडता घेणार की दुसऱ्याला तुम्हाला द्याव नाही वाटणं तेव्हा तुमच्याकडे त्या येणारसुद्धा नाही. त्यामुळे दिलखुलासपणे द्या म्हणजे दिलखुलासपणे तुमच्याकडे सुख समृद्धी ऐश्वर्याची तुम्हाला प्राप्ती होईल. किमान आपल्या कुलदेवीला तरी ज्या जिच्यामुळे आपला या कुळामध्ये जन्म झालेला आहे आणि आयुष्यभर ती आपल्या कुळाचं रक्षण करणार आहे आपल्या परिवाराचं रक्षण करणार आहे तिच्यासाठी तरी आपल्याला ओटी भरण्यासाठी नऊवारी साडी घ्यायची आहे. आणि त्यातली त्यात ही जी नऊवारी साडी आहे ती आपल्याला सुती घ्यायची आहे किंवा रेशीम धाग्याची घ्यायची आहे. सिल्कमध्ये रेशीम धाग्याची जी असते ना ती घ्यायची आहे. पण आता तुम्हाला नऊवारी भेटत नसेल किंवा घेणं शक्य नसेल तर आपण साधी सहावारी साडीसुद्धा घेऊ शकतो. पण ती पण जर सिल्कमध्ये भेटली सुतीमध्ये भेटली काठापदराची असेल तर अतिउत्तम. आता आपल्याला रेशीम धागाच का घ्यायचा आहे कारण रेशीम धाग्यामध्ये जेव्हा आपण देवीची ओटी भरत असतो तेव्हा देवी म्हणजे मातेकडून आपल्या कुलस्वामिनीकडून पॉझिटिव्ह लहरी येत असतात तर त्या म्हणजे लहरी आकर्षित करून घेण्याची सामावून घेण्याची ताकद ही रेशीम धाग्यामध्ये असते सुती धाग्यामध्ये असते. त्यामुळे आपल्याला रेशीम धाग्याची किंवा सुती साडी किंवा नऊवारी ओटी भरण्यासाठी कोणत्याही देवीची घ्यायची असते ज्या सात्विक लहरी म्हणजे ती आकर्षित करून घेते आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवते. तर आपल्याला आता एक ताट घ्यायचं आहे घरी. आता आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची ओटी भरणार आहोत. एक ताट घ्यायचं सुरुवातीला गोल मोठं बऱ्यापैकी ताट घ्यायचं, खूप छोटं असं नाही. त्यामध्ये जी आपण साडी आणलेली आहे ती साडी ठेवायची. त्यानंतर खण ठेवायचा, जे खणाचं म्हणजे ब्लाऊज पीस असतं तर खणाचं ब्लाऊज पीस ठेवायचं. बरेच जण काय करतात की फक्त साडी ठेवता आणि त्यावर जे ओटीचं सामान आहे ते ठेवून डायरेक्ट ती ओटी दाखवतात. पण बिना ब्लाऊज पीसची ओटी कधीच भरायची नसते. त्यामुळे खण ठेवायचा.
परत त्याच्यावर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत. आणि तांदूळ हे नाही की तुम्ही चुरा वापरताय, तुटलेले वापरतायत, कारण ते आपल्याला म्हणजे वापरायचे नाहीत. चला देवीची ओटी भरायची कुठून तरी आलेले असं नाही करायचं. जेव्हा आपण देवीची ओटी भरतो ना, तेव्हा बासमती तांदूळ वापरले तर अतिउत्तम, कारण ते जास्त तुटलेले नसतात, ते अखंड असतात. त्यामुळे बासमती तांदूळ वापरले तर अतिउत्तम. किंवा जेही तुमच्या घरी तुम्ही खाण्यासाठी वापरता ते तांदूळ आपण घ्यायचे आहेत. ते तांदूळ अगोदर आपण ताट घेतलं, त्यावर साडी ठेवली, त्यावर आपण खण ठेवला, म्हणजे ते ब्लाऊज पीस ठेवलं खणाचं, त्यावर आपण तांदूळ ठेवले. आता त्यावर आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे, म्हणजे नारळ ठेवायचं आहे. आणि नारळाची जी शेंडी असते ती आपल्याला आपल्या देवघराकडे म्हणजे देवीकडे करायची आहे. त्याच्यावर नारळ ठेवायचं आहे. परत त्या तांदूळावर, त्या ओटीवर आपल्याला सुपारी ठेवायची आहे, हळकुंड ठेवायचं आहे, खोबरं ठेवायचं आहे, बदाम ठेवायचं आहे. सुपारी, हळकुंड, खोबरं, बदाम आणि 1 रुपयाचं नाणं हे आपल्याला ठेवायचं आहे त्याच्या तिथे. अजून जो काही राहिलं असेल तर म्हणजे सॉरी पण हे एवढंच, हळकुंड, सुपारी, खोबरं, खारीक आणि बदाम हे 5 वस्तू ठेवायच्या. आणि 11 रुपये आपल्याला ठेवायचे आहेत दक्षिणा. बघा, म्हणजे आपण आपल्या घरात जरी कोणी सवाष्णी वगैरे आली ना, कधीच कोणाची ओटी किमान त्यावर 1 रुपये तरी ठेवावा आणि ओटी भरावी. बिना म्हणजे असं पैसा सिक्का ठेवता ओटी कधीच भरू नये. त्यामुळे 11 रुपये असेल, 101 रुपये असेल, 1000, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे त्याच्यावर पैसे ठेवायचे. आणि कुलदेवीची, कुलस्वामिनीची ओटी भरताना सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे आपल्याला गजरा हवा किंवा वेणी हवी. गजरा किंवा वेणी त्याच्यावर ठेवायची समोर त्या ताटलीमध्ये. आणि पानाचा विडा हवा, जे लावलेलं. आता बरेच जण म्हणतात की 2 पानं त्याच्यावर सुपारी, असं नाही. पानाचा विडा म्हणजे 2 पानं घ्यायचे, त्याला चुना लावायचा, कात लावायचा, त्यामध्ये विलायची टाकायची, थोडीशी बडीशोप टाकायची, गुलकंद असेल तर गुलकंद टाकू शकतो. परत त्याचा विडा बनवायचा आणि लवंगेने ते वरून लॉक करून घ्यायचं. हा झाला पानाचा विडा. जसं की आपण तांबूल, हे खूप महत्त्वाचं असतं, हे देवीची आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना हे आपल्याला हवंच हवं. तो विडा ठेवायचा. त्यानंतर त्या ताटावर जे आपण तयार केलेलं आहे त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं. ते हळदी कुंकू आपल्या कपाळाला पण लावायचं. आणि मग आपण ते ताट उचलायचं. आपण आणि ही सेवा करत असताना आपल्या कुलस्वामिनीचा, कुलदेवीचा जप आपल्या मनामध्ये चालू हवा. आणि आपल्या कुलस्वामिनीला म्हणजे ते ताट आपण काय करायचं, ओटीचं घेतलेलं असं आपल्या छातीपर्यंत आलं पाहिजे असं घ्यायचं. आणि आपल्या कुलस्वामिनीचं अगदी मनापासून म्हणजे नामस्मरण करायचं, मंत्र जप करायचा. आणि आपल्या कुलस्वामिनीला विनंती करायची की मी माझ्या भोळ्या भाबड्या पद्धतीने जीही काही सेवा करत आहे, तुझा मान सन्मान करत आहे, ओटी करत भरत आहे, याचा स्वीकार कर. ही सेवा करत असताना, ओटी भरत असताना कळत न कळत जर माझ्याकडून काही चुका घडल्या असतील तर त्याबद्दल क्षमा माफी असू दे. आणि कुलस्वामिनी, तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या कृपेने माझ्या परिवारात, माझ्या म्हणजे मुलाबाळांना सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होऊ दे. आजारपण असेल ते दूर होईल. जेही काही तुम्हाला बोलायचं आहे, जो काही त्रास होतो आहे तुम्हाला की तुम्ही आजपर्यंत सेवा केली नसेल, ते दूर होण्यासाठी बोलायचं. आणि ती जी ओटी आहे ती नंतर आपल्या कुलस्वामिनीच्या चरणाशी ठेवायची आपल्याला. आणि जेव्हा अशी ओटी, जेव्हा आपण आपल्या मूळ पीठावर जातो तेव्हा साडीची घडी उघडून आपल्याला तिथे करायची, कारण ते लोक मग काय करतात, बऱ्याच वेळेला लगेच विकण्यासाठी बाहेर दुकानामध्ये किंवा अजून ते जे काय करत असतील साड्यांचं करतात, त्यामुळे तिकडे आपल्याला साडी उघडून द्यायची आहे. पण घरात आपण अशी ठेवली तरीही चालेल. हे झाल्यानंतर आपल्याला पूर्णावरणाचा, जर आपण त्या दिवशी स्वयंपाक वगैरे केला असेल तर तो नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. आणि त्या दिवशी आपल्याला आपल्या आजूबाजूची असेल कोणीतरी म्हणजे सवाष्ण घरी बोलवायची, त्यांचीही, त्यांनाही हळद कुंकू लावायचं. दूध का होईना, चहा का होईना पिण्यासाठी द्यायचं. आणि ब्लाऊज पीसने वगैरे त्यांची पण आपल्याला ओटी भरायची आहे, कारण असं म्हणतात जेव्हा आपण आपल्या कुलस्वामिनीचा मानसन्मान करतो तेव्हा आपल्याला सवाष्ण पण, सवाष्णीचा पण मानसन्मान करायला हवा. सवाष्णीला पण जेवण वगैरे घालायला हवं. तुम्हाला जर त्या दिवशी शक्य असेल तर तुम्ही जेवण वगैरे पण सवाष्ण सांगू शकता.
ही ओटी भरणं झाल्यानंतर आता आपल्याला त्यानंतर हे जे म्हणजे जी साडी ती आहे ती प्रसाद म्हणून आपण स्वतः घालू शकतो आणि ती ओटी भरताना त्याच्यामध्ये जे 16 शृंगाराचं सामान आहे ते पण आपण ठेवू शकतो, जसं की नेलपेंट असेल, टिकली पॉकेट असेल, लिपस्टिक असेल, बांगड्या असतील, अजून असं एक सेट बघा दुकानामध्ये पण मिळतो, पूजाचं साहित्य जिथे मिळते ना तिथे ओटीचं एक सेट मिळतो, ते आपण ठेवलं तरीही चालेल. आणि हे जे नारळ असतं याचा आपण काहीतरी गोड पदार्थ बनवायचा आहे आणि तो नारळ आपण घरामध्ये खाऊ शकतो, किंवा तुम्हाला जर वाटलं आपल्या शहरामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे देवीचं मंदिर असेल तर तिथे आपण हे अशाच असं तिथे नेऊन पण अर्पण करू शकतो. पण जर आपण घरी भरलेली नवरात्रीमध्ये भरलेली ओटीची जी साडी आपण घातली तरी चालेल, ते नारळ मग आपण घरामध्ये त्याचा गोड पदार्थ काहीतरी करून खाऊ शकतो. ते जे ओटीचे तांदूळ आहेत ते तांदूळ आपले जे साठवणीचं तांदूळाचं आहे कोठी वगैरे त्यामध्ये टाकू शकतो. जे 16 शृंगाराचं सामान आहे ते आपण यूज करू शकतो. जे आपण दक्षिणा ठेवलेली आहे ती दक्षिणा कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये आपण अर्पण करू शकतो. आणि आपल्याला त्या ओटीमध्ये जर फळ अवेलेबल असतील, 5 फळं अवेलेबल असतील तर 5 फळं ठेवायची आहेत, किंवा कोणतंही एक फळ असेल तर तरी चालेल, काही हरकत नाही, एक फळ ठेवलं तरीही चालेल, किंवा नसेल तरी चालेल, पण असेल तर अतिउत्तम. अशा प्रकारे आपल्याला या नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला आपल्या घरच्या घरी आपल्या कुलस्वामिनीची, आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. आणि ही आपण जेव्हा ओटी भरू ना अशीच जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरच्या घरी ओटी भरली, आणि सर्वात महत्त्वाचं तो पाण्याचा जो विडा आहे ना तो दुसऱ्या दिवशी आपल्या घरातल्या कोणीही खाल्ला तरीही चालेल, कारण बरेच प्रश्न येतात मग त्या पाण्याच्या विड्याचं काय करायचं, पाण्याच्या विड्यात तो आपण दुसऱ्या दिवशी घरातील कोणी खायचा. प्रत्येक पौर्णिमेला जर आपण आपल्या कुलस्वामिनीची अशी घरच्या घरी म्हणजे साडी न घेता फक्त ब्लाऊज पीस आणि आपण ओटी भरली तर म्हणजे आपली आयुष्यामध्ये आपल्याला पैशाचा सामना कधीच करावा लागणार नाही, यशाची आणि यशाचीच आपल्याला प्राप्ती होईल. जेही आपण कष्ट करतो आहे, मेहनत करतो आहे, त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळेल. आपले मुलंबाळं असतील त्यांना चांगली संगत मिळेल, करिअरमध्ये त्यांची प्रगती होईल, बिझनेसमध्ये त्यांची प्रगती होईल, आपल्या घरामध्ये पैशाला पैसा लागेल, घरातमध्ये एकात्मता राहील, नवरा बायकोची कधी भांडणं होणार नाहीत, घरामध्ये प्रत्येकाला एकमेकांबद्दल आदर वाटेल, एकमेकांबद्दल माया वाटेल, घरामध्ये एकात्मता राहील, एकंदरीतच काय आपल्या घरामध्ये आनंदी सुखा समाधानाचं वातावरण राहील. जर आपण वर्षानुवर्ष म्हणजे वेळोवेळी जर आपण आपल्या कुलस्वामिनीचा मानसन्मान केला, कुळाचार केला, तर आपल्या कुलस्वामिनीच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये कधीच काही वाईट होणार नाही आणि आपल्या प्रत्येक ज्या चांगल्या इच्छा आहेत, आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या 100% पूर्ण होतील. तर अशा पद्धतीने नवरात्रीमध्ये आपल्या घरी आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची ओटी भरायला अजिबात विसरू नका. आणि म्हणजे आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस सगळ्या सेवा केल्या आणि ही एक गोष्ट केली नाही तर सगळ्या सेवा फेल आहेत, त्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीची ओटी ही भरायचीच भरायची आहे. आपल्या घरी घटस्थापना कलशस्थापना केलेली असो किंवा नसो ही सेवा आपल्याला करायचीच आहे. श्री स्वामी समर्थ.